नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा एक्झाम या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, बघूया आजची भरती निघाली आहे नॅशनल फर्टिलायझर्समध्ये. तर यासाठी 129 जागांची ही भरती निघाली आहे व यासाठीची पात्रता आहे BSc व डिप्लोमा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये भेटेल. तर मित्रांनो, ज्युनियर इंजिनियरमध्ये प्रोडक्शनसाठी 60 जागा आहेत व यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे BSc. आणि त्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स किंवा केमिकल इंजिनिअरिंगचा जर डिप्लोमा तुमचा झालेला असेल तर तुम्ही यासाठी हे अप्लाय करू शकता. वयोमर्यादा जी आहे ती आहे 31 मे 2018 रोजी 18 ते 30 वर्ष व इतर मागासवर्गांसाठी 3 वर्षांची सूट व अनुसूचित जाती जमातीतील उमेदवारांना ही 5 वर्षांची सूट ही शासनाकडून देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, ज्युनियर इंजिनियरमध्ये मेकॅनिकलसाठी 37 जागा आहेत, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलमध्ये 12 जागा आहेत आणि ज्युनियर इंजिनियर इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये 18 जागा आहेत. व आधीच्या जागा व ह्या जागा अशा टोटल एकाचमध्ये आपल्यासाठी 2 भरती आहे व यामध्ये टोटल जागा एकत्रच आहेत. तर मित्रांनो, यासाठी जी शैक्षणिक पात्रता आहे ती आहे संबंधित विषयात तुमचा इंजिनिअरिंग डिप्लोमा हा पाहिजे, म्हणजेच मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन. तर यामध्ये मित्रांनो, वयोमर्यादा जी आहे ती 31 मे 2018 रोजी 18 ते 30 वर्ष इतर मागासवर्गांसाठी उमेदवारांना 30 वर्षांची सवलत देण्यात आली आहे व अनुसूचित जाती जमातीतील उमेदवारांना 5 वर्षांची सवलत ही देण्यात आली आहे. तर बघूया आता परीक्षेचे स्वरूप मित्रांनो. तर मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप जे आहे ते संगणक आधारित परीक्षा आहे, म्हणजे CBT, म्हणजे ऑनलाईन ही परीक्षा होणार आहे. व ही परीक्षा जी होणार आहे ती आहे 7 जुलै 2018 रोजी व ऑनलाईन अर्ज करण्याची ऐवजी तारीख 17 जून 2018 रोजी आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरच्या लिंकवर जाऊ शकता मित्रांनो, आणि ऑनलाईन अर्जासाठीसुद्धा तुम्ही तिथे चेकआउट करू शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनललाच म्हणजेच महा एक्झामला सबस्क्राईब करा, हे एकदम मोफत आहे, जेणेकरून तुम्हाला आम्ही आमच्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या न्यूज आणि मार्गदर्शन अपडेट्स.